युवराजनी ज्योत्याची रायप्पा भेटीची इजाजत मागतायत. बोलवा त्यांना. जी. युवराजांनी भेटायचं होत. युवराज महालात नाहीत, परंतु काही निरोप असेल तर आम्हाला सांगावा. गोदरीबाईंनी जिथं डांबून ठेवलं होत तिथवर आम्ही पोहोचलो. पण काय, पर गोदावरीबाई घावल्यात नाही. पण तुम्हाला कसं समजलं गोदावरी तिथे आहे ते? आमासनी फुटलेल्या बांगड्या गावल्या आणि युवराजनी आम्ही नजर ठेवून होतो. एक बामटा गावला, त्याला जरा आमच्या पद्धतीने समजावला, मग म्हणला दाखवतो. पण आमासनी जायला उशीर लागला. याचा अर्थ गोदावरी तिथे होती तर कदाचित तुम्ही तिथे येता हे पाहून त्यांनी पळ काढला असेल. नाही युवराजनी, आदल्या दिवशी त्यांनी तिथनं पळ काढला असावा. कशावरून? अहो तिथं रगात सांडलं होत, ते बी सुकल्याला. युवराजनी गोदावरीला ठार मारलंय. काय होय, ठार मारून तिची विलेवाट बी लावली. अरे देवा, आजची रात्र ही शेवटची रात्र होती. निवाड्याच्या दरबारात जर तिने सांगितलं असत तर शंभू राजे निर्दोष सिद्ध झाले असत. पण मातोश्री. शंभू राजे, तुम्ही यावेळी मंदिरात? खर तर आम्ही पाचाडला निघालो होतो आऊसाहेबांच्या दर्शनाला, पण समजलं की आम्हाला गडउतार होण्याची इजाजत नाही. ना गडउतार होता येत, ना आबासाहेबांच्या दर्शनाला जाता येत. युवराजनी म्हणाल्या मंदिरात जाऊन या, आलो. बरं केलं, तेवढाच मनाला आनंद. आनंद तेव्हाच वाटेल जेव्हा आपलं दर्शन घेऊ. सुखी भव, आयुष्यमान भव.